सौर ऊर्जेवर चालणारं हे दुर्मिळ मनगट घड्याळ, सेकंद काट्याऐवजी धावणारी आगगाडी असलेलं हे लक्षवेधी घड्याळ, सोन्या चांदीचं प्लेटिंग असणारी पेंडंट वॉच, हा आहे श्रीनिवास नाईक यांचा खजिना. व्यवसायानं स्थापत्य अभियंता असलेल्या नाईकांना 4 दशकांपूर्वी घड्याळ जमवण्याचा छंद जडला आणि त्यातून उभी राहिली ही घड्याळांची दुनिया. 1971 मध्ये त्यांच्या वडिलांनी त्यांना HMT चं तारीख वार दाखवणारं घड्याळ भेट दिलं. हल्लीच्या स्मार्ट मोबाईल प्रमाणे तारीख वार दाखवणारी घड्याळ त्या काळी स्टेटस सिम्बॉल मानली जायची. त्या काळी 100 ते 200 रुपये किमतीला मिळणारी HMT, फॉवर ल्युबा, रोमर अशा कंपन्यांची घड्याळ त्यांनी जमवली. नाईक जिथे कामाला होते तिथे त्यांच्या साहेबांच्या हातात एक मनगटी घड्याळ होतं. त्या चक्क अलार्म वाजायचा. 1975-76 च्या सुमारास खास महिलांसाठी पेंडंट वॉच म्हणजेच गळ्यातील साखळीची घड्याळ बाजारात आली होती. एक असं घड्याळ त्यांनी फाउंटनच्या टाइम वॉच शोरूम मधून मिळवलं. 1984-85 मध्ये घड्याळ दुरुस्ती करणाऱ्यांशी ओळख वाढवून त्यांनी आपला छंद जोपासला. जुन्या काळातील डिजिटल घड्याळ, गाजराची मनगटी घड्याळ, पॉकेट वॉच, टेबलावरची जुनी घड्याळही त्यांच्याकडे आहेत. रेमंड कंपनीची हलक्या वजनाची 2 घड्याळही लक्ष वेधून घेतात. तसंच 18 कॅरेट सोन्याचं घड्याळही त्यांच्या संग्रहात आहे. एकदा एखादी गोष्ट आपल्या छंदासाठी आवडल्यानंतर मग किंमत ही फारशी महत्त्वाची ठरत नाही. ती वस्तू महत्त्वाची आहे, ती आवडल्यानं मग ती घेत गेलो आणि अशी ती घड्याळ जमवत गेलो मी. ती संबंध घड्याळ जमली तर साधारणतः आत्तापर्यंत 250 घड्याळ माझ्याकडे जमा झालेली आहे. माझ्या साहेबांच्या हातामध्ये रिस्टवॉच जे पाहिलं होतं ज्याच्यामध्ये गजर होतं ते मला घड्याळ ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस मला अगदी मनापासून आनंद झाला की जी आपली इच्छा गेल्या 18 वर्ष मनामध्ये होती ती पूर्ण झाली. त्यांच्या संग्रहात 1930 पासून आजवर बाजारात आलेली तब्बल 250 घड्याळ आहेत. 100 रुपयापासून ते 1 लाख रुपये किमतीची, पण त्यातलं एकही घड्याळ ते मनगटावर बांधत नाहीत. कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.